इथे असं सांगतायत जर जर सरसकट निर्णय घेतला तर आम्ही मोठं आंदोलन उभं करू कारण आम्ही ओबीसी ही मराठ्यांपेक्षा मोठी संख्या आहे. बघू बघू म्हणा मग त्याला आता काय तुम्ही धमक्यात देणार असाल तर मोठी जात का बारीक जात त्याला आम्ही काय करू शकत नाही. खाताचे खाता आमचं 37% तुमची लोकसंख्या खातात 32% पेंड आहे का तुमची आणि धमक्या देणार बार बार तुम्ही आम्ही 32 आहेत 34 आहेत असो दे असले तर 32 तुझे बघू आमचे बी 32 आहेत का 50 आहेत का काय आहेत. तुम्ही धमक्या देऊन गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायचे ठरवले काय असं कोणची एजन्सी तुमची देशात की 37% ओबीसीची लोकसंख्या आहे 32% खाती आरक्षण अर्ध किती होतं फुकटचे फकट खायचं लोकांचं आणि इथं आम्हाला सांगणार आम्ही मोठं आंदोलन कर तुला काय करायचं कर कोणचं आंदोलन करायचं धमक्या देऊन गोरगरिबात लेकरं मारता का तुम्ही. आम्ही आंदोलन करून अमुक करून तमुक करू एक तर फुकटचे खाताचे खाता आमचं तुमची 37% लोकसंख्या तुम्हाला 18% पाहिजे खाता 32% आणि वरून सांगता आम्हाला मी आंदोलन करू कर तुला आंदोलन करायचं कर चल बघू काय तर तुम्ही का पागल समजता का आमचे लेकरं फासावर चढायची वेळ आणली तुम्ही. सरकार त्यांच्याच परत चुळी ढुंगत धरत बसलंय त्यांचं त्यांच्याच टांगड्या धरतंय त्यांच्याच पाया धुतंय तीर्थ म्हणून पेतंय सरकार एक असलं सरकार असतं का. आमचा हक्क आम्हाला द्या नसता तुम्हाला जड जाईल काय होईल मला नाही माहीत. आमचं आंदोलन शांततेत होणार पण कोण कोण आंदोलन करत आहे ते बी आम्ही बघतो सरकार बी कसं काय काय करत आहे ते बी बघतो जात. तुम्ही मजा लावली काय आमच्या इकडं गोरगरिबांचे लेकरं मारायचे तुम्हाला त्यांची गरज आहे ना आमची गरज नाही का मराठ्यांची. एकच जणाची गरज बार बार सांगतात त्यांची गरज आहे मराठी काय वापरायला ठेवले काय तुम्ही मजा लावली तुम्हाला कळण हे शांततेचे आंदोलन कसं आहे कर म्हणा कोणाला करायचं ते आंदोलन बघतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.